पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रविवारी निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. याबद्दल पनवेलमधील भाजपच्या तालुका व शहर कार्यालय येथे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून वाद्यांच्या गजरात नाचून व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवत काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला धोबी पछाड दिला. विजयानंतर पनवेल येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, महिला मोर्चा शहराध्यक्ष व माजी नगरसेविका राजश्री वावेकर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक देवांशू प्रभाळे, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, केसी पाटील, रुपेश नागवेकर, महेश सरदेसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ज्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत, या निकालानंतर या देशातल्या जनतेच्या पुढे येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकांचं चित्र हे पूर्णपणानं स्पष्ट झालेलं आहे. या देशातली सर्वसामान्य जनता ही मोदींच्या विकासाच्या मंत्रावरती विश्वास ठेवते हे आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथल्या निकालांनी पूर्णपणानं स्पष्ट केलेलं आहे. आणि सबका साथ सबका विकास हा मंत्र आता या देशामधले सर्वांना रुचायला लागला आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखालीच हा देश प्रगती करू शकतो यावर देशातल्या जनतेनं आणि विशेषत्वानं या तीन राज्यातल्या जनतेने पूर्णपणानं विश्वास ठेवलेला आहे. त्या सर्वसामान्य जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. गेल्या 2014 मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाची जी यात्रा सुरू आहे, आपला देश जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात प्रचंड आघाडी घेतोय. जगातल्या पहिल्या 5 देशामध्ये भारताचं नाव वेगवेगळ्या क्षेत्रात यायला लागलं आहे आणि या सर्व घौडदौडीच्या पाठीमागे मोदीजींची दूरदृष्टी आणि मोदीजींची प्रचंड मेहनत, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची त्यांची वृत्ती ही आता लोकांना पसंत पडायला लागलेली आहे. त्यामुळे या देशामध्ये आता विकास पुरुष कोण आणि पनौती कोण याचा निकाल आजच्या मतदानाच्या रिझल्टच्या माध्यमातून पूर्णपणानं स्पष्ट झालेला आहे आणि मला खात्री आहे की आता 2024 अब की बार 350 पूर्णपणानं आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रभरामध्ये सर्वत्र या निवडणुकांचा उत्साह साजरा केला जातोय, देशात केला जातोय. मला तर सर्वसामान्य जनता आज ते जिंकल्याप्रमाणे माझं अभिनंदन करतायत. मला वाटतं की सर्वसामान्य जनतेला हा आपला विजय झाला असा आनंद झालेला आहे. त्या सर्वसामान्य जनतेचं अभिनंदन करतो. आता जे कोणी पेड न्यूजवाले आहेत किंवा या ठिकाणी जो असा पेड न्यूजवाला मीडिया आहे त्यांना ही चपराक दिलेली आहे आणि त्यामुळे विकासाची यात्रा ही अखंडपणानं अशीच सुरू राहील. ती यात्रा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी इथून पुढे अधिक जोमानं काम करेल हा मेसेज आजच्या या निवडणुकीच्या निकालातून मिळाला आहे. सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. देशाचे पंतप्रधान खऱ्या अर्थानं विकास पुरुष नरेंद्र मोदीजी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डाजी, अमितभाई शाह या सर्वांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांचं नेतृत्व या देशाला असंच अखंडितपणानं मिळत राहो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना देखील करतो. धन्यवाद. आज देशातल्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. त्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये आज 4 राज्यांचे मतमोजणी झाली आणि आम्हा सगळ्यांना एक प्रकारचा आनंद आहे आणि आम्हालाच नाही पूर्ण देशातल्या सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना एक मोठा आनंद आणि याच याच्यामधनं एक ऊर्जा मिळालेली आहे
की पुढच्या निवडणुका ज्या सगळ्या आहेत या सगळ्या पुढच्या निवडणुकांसाठी एक वेगळी ऊर्जा या सगळ्या निवडणुका निकालांमधून आम्हाला मिळालेली आहे. या चार आज ज्या मतमोजणी झाली त्या चारमधल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने निर्विवाद असं बहुमत हे मिळवलेलं आहे. आणि तेलंगणा इथे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक दोन आमदार होते तिथे जवळजवळ आमदारांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणजे त्या राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं मताधिक्य वाढलेलं आहे. विरोधकांनी अनेक प्रकारच्या वल्गना केलेल्या होत्या, अनेक प्रकारच्या वक्तव्य केलेले होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेला संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडे यांना गेलेले होते आणि त्यांची भेट कुठे झाली आणि त्यांचं विचारांचं मुख्यमंत्री पद गेलं. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पनवती कोण आहे हे सगळ्या देशाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी याच्या पुढे किती मोठ्या आघाड्या केल्या, कितीही काही महाआघाड्या केल्या तरीसुद्धा मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जे काही वलय निर्माण होते मोदींच्या सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार असेल, आमचे नेते नड्डाजी असतील, अमित शहाजी असतील यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टीचा झंडावाद हा अशाच प्रकारे सुरू आहे. महाराष्ट्रात सुद्धा पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे पनवेलचे आमदार माननीय प्रशांतदादा असतील, महेश बलदी साहेब असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मग पनवेलमध्ये असेल, रायगड जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रामध्ये असेल सगळ्या निवडणुकांमध्ये याच्या पुढच्या भारतीय जनता पार्टीचाच झेंडा याच्या पुढे राहणार आहे. त्यामुळे याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना एक चांगलं स्थिर कोण सरकार देऊ शकतं तर ते भारतीय जनता पार्टीच देऊ शकतं. त्याच्यामुळे 2024 जे सुरू होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये 2024 ज्या ज्या निवडणुका होतील मग ते जिल्हा परिषद असू दे, पंचायत समितीमध्ये नगरपालिकेच्या आहेत, त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आहे, जी लोकसभेच्या आहेत, विधानसभेच्या आहेत, 24 होणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच पाठीमागे सगळी जनता उभी राहील हे या निवडणुकीने दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या तिन्ही राज्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, सगळ्या पाचही राज्यांमधले जे मतदार आहेत त्या सगळ्या मतदारांचं आम्ही अभिनंदन करतो आणि या सगळे मतदार कायमचे आमच्या पाठीमागे राहतील एवढी आशा आम्हाला आहे आणि आशा विश्वास आहे. आणि याच्या पुढे यश हे भारतीय जनता पार्टीचाच असेल. भारतीय जनता पार्टीचा.